नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, आपण शिकत आहोत इयत्ता 6वीचं पुस्तक सुलभ भारती। आणि या पुस्तकात या आधीच्या भागामध्ये आपण पानपोई ही कविता बघितलेली आहे। तर असो, त्या कवितेवर आधारितच काहीसा हा पाठ आहे। तर ह्या पाठामध्ये एक संवाद स्वरूपामध्ये हा पाठ या ठिकाणी आलेला आहे। तर बघा, या ठिकाणी पाठाचं नाव आहे आपण हे करूया, हो की नाही। तर बघा नेमकं काय करणार आहेत या ठिकाणी ही मुलं। तर एक प्रसंग दिलेला आहे बघा, या ठिकाणी काय आहे। गाव पाराची वाडी, नेहमीप्रमाणे मुले गल्लीतील झाडाखाली गोळा झालेली आहेत। झाडाच्या पारावर गल्लीतील दोन आजोबा बसलेले आहेत। बघा, आता तुम्हाला माहीतच असेल की जुन्या काळामध्ये आपल्या गावामध्ये अशी काही झाडं असायची आणि त्या झाडाच्या बुढाला असं एक गोल असं एक रिंगण असायचं, त्या गोल रिंगणाला पार असं म्हणतात। आणि त्या पारावर आपल्या खेड्यातली माणसं बसत असत, हो की नाही। तसंच काहीसं या ठिकाणी आहे, पारावर दोन आजोबा बसलेले आहेत। मग आता पुढे बघू। आता या ठिकाणी काही मुलं आहेत बघा। विजू नावाचा मुलगा काय म्हणतो बघा, अरे भरत, पानपोई उभी करायची ठरले तर किती पैसे लागतील। बघा, विजू नावाचा मुलगा काय म्हणतो, अरे भरत, जर आपल्याला पानपोई उभी करायची असेल तर आपल्याला किती पैसे लागतील। तर भरत काय म्हणतो बघा, भरत म्हणतो, किती जमले आहेत ते तर ते पाहू। बघा, भरत काय म्हणतो, किती पैसे लागतील हा पुढचा विषय, सध्या आपल्यापाशी किती पैसे जमले आहेत ते तर आपण पहिल्यांदा बघूया, ठीक आहे। बघा, मग आता सरू काय म्हणते बघा, खेळाच्या सामानासाठी पैसे जमवले आणि तुमच्या मनात हे भलतेच विचार कसे आले। बघा, सरू काय म्हणते की आपण हे पैसे कशासाठी जमवले होते, की आपल्याला खेळाचं साहित्य आणायचं होतं, त्यासाठी आपण हे पैसे जमवले होते, परंतु तुम्हाला ऐनवेळी ही भलतीच गोष्ट सुचलेली आहे। तर पुढे बघा, आता शकील काय म्हणतो बघा, शकील काय म्हणतो, शकील म्हणतो सरूला, अगं तुला पानपोईचा विचार आवडला नाही का। शकील काय म्हणतो की अगं सरू, हा जो आमचा जो पानपोई सुरू करण्याचा विचार आहे तो विचार तुला आवडला नाही का, असं शकील म्हणतो। तर आता पुढे बघा, ठीक आहे। बघा, या ठिकाणी एक पानपोईचं दृश्य आपल्याला दिसत आहे। बघा, आता सरू काय म्हणते बघा, सरू काय म्हणते, तसं नाही रे, खेळाचे सामान आपण एवढ्या पैशात खरेदी करू शकत होतो, आता पानपोई उभारायची तर मोठ्यांची मदत घ्यावी लागेल। बघा, सरू काय म्हणते, असं काही नाही की मला पानपोई आवडली नाही म्हणून, मला असं म्हणायचं आहे की आपण आपल्या खेळाचं जे साहित्य खरेदी करणार होतो ते आपण आपल्या स्वतःच्या पैशावर करणार होतो, म्हणून त्यात एक वेगळीच गंमत होती, परंतु जर आता पानपोई उभी करायची तर आपल्याला मोठ्या माणसांची मदत घ्यावी लागेल, असं सरू म्हणते। तर आता पुढे बघा, आजोबा काय म्हणतात ते बघा। आजोबा म्हणतात, अरे बाळांनो, आम्ही बराच वेळ तुमच्या गप्पा ऐकतोय, तुम्ही लोक उपयोगी व कल्याणकारी काम करताय, आम्ही तुमच्याबरोबर नेहमीसारखे आहोत, बरे सांगा कधी जायचे खरेदीला। बघा, आणि एक आजोबा काय म्हणतात, अरे बाळांनो, आम्ही बराच वेळ झाले तुमच्या गप्पा ऐकत आहोत आणि तुम्ही एक लोक उपयोगी म्हणजे लोकांच्या उपयोगी पडणारं, लोकांना हितकारक ठरणारं, लोकांचं कल्याणकारी काम तुम्ही करत आहात आणि आम्ही जसं नेहमी तुमच्यासोबत राहतो तसं या कामामध्ये देखील आम्ही तुमच्यासोबत राहणार आहोत। आणि सांगा बरं, कधी जायची खरेदी करायला सामानाची, असं ते आजोबा म्हणतात। तर भरत काय म्हणतो बघा, भरत म्हणतो, आजोबा कशा कशाची खरेदी करावी लागेल। बघा, भरत काय म्हणतो, जर आम्हाला पानपोई टाकायची असेल तर नेमकी कशा कशाची खरेदी करावी लागेल, असं भरत विचारतो। तर आता पुढे बघा, आजोबा काय म्हणतात, दोन माठ त्यावर झाकणी, ओगराळे, पेले आणि
सुती कापड एवढं सामान आपल्याला घ्यावं लागेल. बघा आजोबा काय म्हणतात, आपल्याला काय काय घ्यावं लागेल, दोन माठ घ्यावे लागतील, त्यावर एक झाकणी घ्यावी लागेल, एक उगराळं घ्यावं लागेल, एक किंवा दोन पेले घ्यावे लागतील आणि एक सुती कापड घ्यावं लागेल असं साहित्य आजोबा सांगतात. आता विजू काय म्हणतो बघा, कापड कशाला? विजू म्हणतो आपल्याला तर पाणपोळी टाकायची आहे, मग कापडाचं काय काम, हो की नाही? तर आजोबा काय म्हणतात बघा, अरे कापड ओले करून माठाभोवती गुंडाळले तर माठातले पाणी थंड राहते, पण पाणपोळी उभी करायची कुठे? ठीक आहे बघा. आणि आजोबा समजावून सांगतात की कापडाचं काम काय आहे, की जर आपण ते कापड ओलं केलं म्हणजे पाण्यानं भिजवलं आणि ते जर आपण माठाभोवती गुंडाळलं तर माठातलं पाणी थंड राहतं असं आजोबा सांगतात. पुढे जाऊन आजोबा असंही विचारतात, पण ही पाणपोळी नेमकी कुठं उभी करायची आहे? तर आता पुढे बघा, शकील काय म्हणतो. शकील म्हणतो, आमच्या घराजवळ खूप जागा आहे व डेरेदार झाडंही आहे, त्या खाली ठेवूया माठ. बघा शकील काय म्हणतो की आमच्या घराजवळ भरपूर जागा आहे आणि त्या ठिकाणी डेरेदार म्हणजे हिरवगार झाड देखील आहे, तर आपण त्याखाली ही पाणपोळी किंवा हे माठ ठेवूयात असं शकील म्हणतो. आता सरू नावाची मुलगी काय म्हणते बघा. सरू काय म्हणते, तुझ्या आईबाबांना विचारून ठेव. ठीक आहे, सरू म्हणते आपण त्या ठिकाणी पाणपोळी मांडूयात, परंतु त्याआधी तू तुझ्या आईबाबांना विचारून ठेव. तर बघा आता शकील काय म्हणतो. शकील बघा, शकील म्हणतो, अरे आपले ठरले तेव्हाच सांगितले आहे, ते कधीच नाही म्हणणार नाहीत, त्यांना मदत करायला खूप आवडते. आणि शकील काय म्हणतो की आपलं जेव्हा ठरलं तेव्हाच मी माझ्या आईबाबांना सांगितलेलं आहे आणि माझे आईबाबा आपल्याला कधीच नाही म्हणणार नाहीत, कारण त्यांना लोकांना मदत करायला खूप आवडतं, हो की नाही? तर बघा आता पुढे भरत काय म्हणतो. भरत म्हणतो, माझी आई रोज पक्ष्यांसाठी मला पाणी ठेवायला लावते, त्यातूनच माझ्या डोक्यात ही पाणपोळीची कल्पना सुचली आणि मी आईबाबांना सांगितली. भरत काय म्हणतो की माझी आई मला काय करते, रोज पक्ष्यांना पाणी ठेवायला सांगते आणि त्या पाणी ठेवण्यातूनच माझ्या डोक्यामध्ये ही पाणपोळीची कल्पना सुचली आहे आणि मी तेव्हाच ती आईबाबांना देखील सांगितली आहे. आता बघा आजोबा काय म्हणतात. आजोबा म्हणतात, खूप कडक उन्हाळा आहे, उन्हाच्या या झळांनी तोंड कोरडे पडते, सारखे पाणी प्यावेसे वाटते. बघा तुमच्या या पाणपोळीमुळे रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्यांची तहान तरी भागेल. बघा आजोबा काय म्हणतात की आजकाल अतिशय कडक ऊन पडत आहे आणि या उन्हांच्या झळांमुळे तोंड अगदी कोरडे पडत आहे, सारखं पाणी प्यावंसं वाटतं आणि तुमच्या या पाणपोळीमुळे रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्यांची देखील तहान तुम्ही भागवणार आहात असं आजोबा म्हणतात. तर आता बघू सरू काय म्हणते. बघा सरू म्हणते, आजोबा ओगराळे कशाला, पेल्याने पाणी घेता येईल ना? सरू काय म्हणते की आजोबा ओगराळे कशाला आणायचे, आपल्याला पेल्याने देखील पाणी घेता येईल ना असं सरू म्हणते. तर बघा आता आजोबा काय म्हणतात ते पाहू. आता भरत काय म्हणतो बघा. भरत म्हणतो, अगं सरू, आपण ओगराळ्याने आपल्याला हवे तेवढे पाणी घेऊ शकतो आणि ओगराळे वापरल्याने अस्वच्छ हात पाण्यात बुडत नाहीत. बघा भरत काय म्हणत आहे. भरत म्हणतो की आपण ओगराळ्याने आपल्याला हवं तेवढं पाणी घेऊ शकतो आणि ओगराळं वापरल्यामुळं जे अस्वच्छ हात असतात ते पाण्यामध्ये देखील बुडत नाहीत, त्यासाठी ओगराळं लागतं. आता आजोबा काय म्हणतात बघा. आजोबा म्हणतात, समजले का सरू, ओगराळे कशाला वापरावे ते? रोज माठात पाणी कोण भरणार त्याचे काही नियोजन करूया का मुलांनो? बघा आजोबा काय म्हणतात, सरू तुझ्या लक्षात आलं का की ओगराळं कशाला लागतं ते? बरं ते ठीक आहे, परंतु आता माठामध्ये रोज पाणी कोण भरणार
त्याचं देखील आपण नियोजन करूया असं आजोबा म्हणतात. तर बघा आता विजू काय म्हणतो. विजू म्हणतो, हो आजोबा, सकाळी पाणी येते तेव्हा आपण माठात पाणी भरूया, रात्री माठ रिकामे होतील तेव्हा ते स्वच्छ विसून धुवून ठेवूया. आई म्हणाली, बघा आई काय म्हणते. हां बघा, आई म्हणाली, नारळाच्या केशराने करवंटीने माठ घासल्यास ते आणखी स्वच्छ होतात. बघा विजू काय म्हणतो की आपण काय करू, रात्रीलाच माठ धुवून ठेवत जाऊ आणि रात्रीला त्याच्यामध्ये पाणी भरत जाऊ, म्हणजे दिवसभर पाणी पितील आणि रात्री माठ रिकामा होईल. अशा प्रकारे ते नियोजन लावतात. आता बघा सुरू काय म्हणते. सुरू काय म्हणते, आपण तिथं सूचना फलक देखील लावूया. बघा सुरू काय म्हणते, आपण त्या पाणपोईच्या ठिकाणी एक सूचना फलक देखील लावू. आता भरत काय म्हणतो बघा. भरत म्हणतो, अरे वा चांगली कल्पना आहे, कोणत्या सूचना लिहायच्या त्याच्यावर. बघा भरत काय म्हणतो, सरू तुझी कल्पना अतिशय चांगली आहे, पण मला हे सांग त्याच्यावर नेमक्या कोणत्या सूचना लिहायच्या, हो की नाही. तर आता सरू काय म्हणते बघा. सरू म्हणते, हे पिण्याचे पाणी आहे, पिण्यासाठी पाणी हवे तेवढेच पाणी घ्यावे. तसंच पुढे बघा की कोणत्या सूचना लिहायचं ठरतं त्यांचं, की हे पिण्याचं पाणी आहे ही एक सूचना लिहायची, त्याच्या पुढे पिण्यासाठी पाणी तेवढेच पिण्यासाठी हवे तेवढेच पाणी घ्यावे ही दुसरी सूचना. तिसरी कोणती, पाणी जपून वापरावे, हो की नाही. आणि त्याच्या पुढची सूचना म्हणजे पाणी हे जीवन आहे, अशा प्रकारच्या सूचना सरू सुचवते. तर बघा आता आजोबा काय म्हणतात. आजोबा म्हणतात, शाब्बास मुलांनो. बघा आजोबा म्हणतात, शाब्बास मुलांनो, तुम्हाला पाण्याचे महत्त्व कळले हे बघून आम्हा वृद्धांना खूप आनंद झाला. सर्वांनी पाण्याचा वापर काटकसरीने केला पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळला तर पाण्याची टंचाई कमी होईल. बघा आणि आजोबा म्हणतात की मुलांनो, तुम्हाला हे पाण्याचं महत्त्व अतिशय लक्षात आलेलं आहे, कारण पाणी हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्यासाठी पाण्याचा वापर आपण काटकसरीने केला पाहिजे असं आजोबा सांगतात. तसंच आपण पाण्याचा अपव्यय म्हणजे पाणी वाया न घालवलं पाहिजे, आणि जर आपण असं केलं तर आपल्याला पाण्याची टंचाई कधीच भासणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला आपण करूया हा पाठ पाहता येतो. तर धन्यवाद.